नमस्कार शेतकरी मित्रांनो संत्रा फळबाग लागवड कशी करावी त्यासाठी लागणारे काही टप्पे जाणून घेऊया हवामान हिवाळ्यात फळ धारण होते आणि पावसाळ्यानंतर फळाची काढणी केली जाते जमिनीची तयारी जमिनीत गोल आकाराचे खड्डे घ्यावे खड्ड्यात दहा ते पंधरा किलो शेणखत कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत मिसळावे रोपांची निवड कलम केलेली रोपे वापरणे फायदेशीर ठरते कारण ती लवकर फळधारणा करतात आणि निरोगी असतात लागवड करण्याची वेळ पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यात लागवड करा पाणी व्यवस्थापन संत्र्याच्या झाडांना नियमित पाण्याची आवश्यकता असते विशेषतः उन्हाळ्यात सुरुवातीच्या काही महिन्यात आठवड्यातून दोन तीन वेळा पाणी द्यावे ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाणी बचत होते आणि झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळते खत व्यवस्थापन लागवडीनंतर पहिल्या वर्षात तीनशे ते पाचशे ग्रॅम नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश वापरावे दुसऱ्या वर्षापासून खताचे प्रमाण वाढवावे आणि सेंद्रिय खताचे प्रमाणही वाढवावे दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा कीड व रोग नियंत्रण प्रमुख किडी म्हणजे तुडतुडे मावा फळमाशी इत्यादींवर योग्य फवारणी करावी रोग जैविक कीटनाशकांचा वापर करणे सुरक्षित असते बुरशीजन्य रोगांसाठी क्युपर ऑक्सिलोराइड किंवा सल्फर यांचा वापर करावा झाडांची छाटणी नियमित छाटणी केल्यास झाडांची वाढ नियंत्रित होते आणि फळ धारणा सुधारते दोन ते तीन वर्षांनंतर अनावश्यक फांद्या आणि रोगग्रस्त भाग काढून टाकावे फळ धारण आणि काढणी संत्रा लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी फळ धारण सुरू होते फळे पूर्ण पिकल्यावर काढणी करावी फळांचा रंग केशरी झाल्यावर फळे तोडावी फळ बागांची लागवड योग्य काळजी आणि व्यवस्थापन घेतल्यास चांगले उत्पादन आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते धन्यवाद